नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। पाठ 19 माझी शाळा। मुलांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत। काही वर्ष तिथे राहून ते शिक्षण घेत असत। नंतर गावामध्ये एक शिक्षक आणि वेगवेगळ्या वयोगटातले विद्यार्थी एकत्र येत। शिक्षक त्यांना शिकवत आणि विद्यार्थी जमिनीवर अक्षरे आणि आकडे गिरवत। त्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था नव्हती। इंग्रजांनी सध्याची शाळा पद्धत आणल्यावर महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास पुण्यातनं सुरुवात केली। प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही हे लोकांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा लोक स्वतःहून आपल्या मुलांना शाळेत पाठवायला लागले आणि त्यातून आजच्या शाळा तयार झाल्या। शाळेत आपण काय काय करतो? तर शाळेत आपण नव्या नव्या गोष्टी शिकतो। कविता आणि गाणी म्हणतो, चित्र काढतो, खो खो, कबड्डी, लेझिम यासारखे खेळ शाळेत खेळतो। शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते। आपली स्वच्छता कशी राखायची हे आपण शाळेतच शिकतो। सार्वजनिक स्वच्छतेचं महत्व शाळेमुळे समजतं। काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील 2-3 विद्यार्थी आळीपाळीने रोज शाळा सुटल्यावर आपला वर्ग स्वच्छ करतात, त्यामुळे त्यांना श्रमदानाची सवय लागते। शाळेबद्दल आणि आपल्या वर्गाबद्दल आपुलकी निर्माण होते। शाळेमध्ये वाचनालय, मैदान, संगणक कक्ष अशा प्रकारच्या सुविधा असतात। आपण त्यांचा वापर करतो, पण या सुविधांचा लाभ सर्वांना घेता आला पाहिजे म्हणून त्या वापरताना आपण सगळ्यांनी नियमांचं पालन करावं। सुविधांच्या वापरासाठी रांगेत उभं राहावं। वाचनालयातील पुस्तकं वेळेत परत करावीत। पुस्तकांची पानं फाडू नयेत आणि ती खराबही करू नयेत। वर्गातले बाक आणि भिंती स्वच्छ ठेवाव्या। खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवावे। आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जर आपले वाद झालेच तर ते समजुतीने आणि शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत। वादातील सर्वांना आपलं म्हणणं सांगण्याची संधी असावी। वादामध्ये कोणालाही शारीरिक इजा म्हणजे मारामारी करायची नाही। वाद मिटले नाही तर शिक्षकांची मदत घ्यावी। अशा सवयीमुळे आपल्याला समूह जीवनातील प्रश्न समजुतीने सोडवता येतात। तुमच्या आजूबाजूला शाळेत न जाणारी काही मुलं तुम्हाला दिसतात का? ती का शाळेला जात नाहीत? तर ती काही ठिकाणी काम करायला जातात। पण मुलांनो, 14 वर्षे वयाखालील मुलामुलींना कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे। बालमजुरी हा कायद्यानी गुन्हा आहे। म्हणून प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे। यानंतर स्वाध्याय। योग्य वाक्यांपुढे बरोबर अशी आणि अयोग्य वाक्यापुढे चूक अशी खूण करा। पुस्तकाची पाने फाडू नयेत। बरोबर। खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवू नये। चूक। शाळा सर्वांसाठी असते। बरोबर। आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।